भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, RASP, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम आणि मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील आपला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनाने सातारा येथे शनिवार दिनांक 30 मार्च 2019 रोजी दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे महसूल मंत्री आमदार चंद्रकांतदादा पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानबुडे पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, पुरुषोत्तम जाधव यांच्यासह भाजप सेना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची महासत्ताच्या दिशेने वाटचाल चालू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मोलाची साथ असून ही वाटचाल कायम ठेवण्यासाठी महायुतीने सातारा लोकसभा मतदारसंघ दहशतमुक्त करून औद्योगिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. नरेंद्र पाटील आपला उमेदवारी अर्ज सातारा येथे शनिवार दिनांक 30 रोजी दाखल करणार आहेत. सकाळी 9 वाजता राजवाडा गोलबागे येथे कार्यकर्ते उपस्थित राहणार असून राजवाडा गोलबाग मोती चौक खालच्या रस्त्याने 501 पाटी चौक शेटे चौक पोलीस मुख्यालय पोवेनाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा रॅलीचा मार्ग असणार आहे. या रॅलीमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. कोटेश्वर मैदान, शुक्रवार पेठ व तालीम संघ मैदान नगरपालिका कार्यालयासमोर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.